नमस्कार, मी राजेश जाधव, जागर जनसान वृत्तवाहिनीत आपले स्वागत। बघूया आजच्या सुपरफास्ट घडामोडी। 5 वर्षांची लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात येऊन 11 महिने उलटल्याने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांवर दरमा होणाऱ्या खर्चापोटी यंदा जिल्हा परिषदेचे सुमारे 25 कोटी रुपये वाचले आहेत। आता हा वाचलेला निधी विकास कामांवर खर्च करण्याची तयारी प्रशासनाने चालवली आहे। महागाई कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सलग 6व्यांदा रेपो दरात 0.25% वाढ केली। यामुळे नवा रेपो दर 6.50% झाला आहे। 10 महिन्यात व्याज दरात तब्बल 2.50% वाढ झाली। परिणामी गृह वाहन तसेच वैयक्तिक कर्ज आणखी महाग झाले असून EMI आणखी वाढला आहे। सतत दरवाढ केल्यानंतर त्याचे परिणाम दिसून आले। बुधवारी झालेली दरवाढ नजीकच्या काळात शेवटची दरवाढ असेल असे मत अर्थतज्ञांनी व्यक्त केले। देशातील जनता नकारात्मकता स्वीकारू शकत नाही आणि आपल्यावर लावलेल्या खोट्या आरोपांवर कधीही विश्वास ठेवणार नाही। 140 कोटी जनता हे यांच्या आशीर्वादाने संरक्षण कवच आहे जे कोणी भेदू शकत नाही असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विरोधकांवर केला। पंतप्रधानांच्या उत्तरानंतर सभागृहांनी राष्ट्रपतीच्या अभिभाषणाबद्दल धन्यवाद प्रस्ताव आवाजी मतदानाने मंजूर केले। देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नंतर प्रतिबंध घातल्यावर बिहारमध्ये सक्रिय झालेल्या PFI ने आपला कट बदलला आहे। आता PFI लष्कराप्रमाणे प्रशिक्षण देण्याऐवजी महत्वपूर्ण लोकांना टार्गेट करून त्यांना जीवे मारण्याचा कट रचत आहे अशी माहिती NIA पथकाने दिली आहे। संघटनेवर सरकारने कारवाई केल्यानंतर आता धार्मिक सद्भावना बिघडवण्यासाठी केवळ टार्गेट किलिंगवर लक्ष केंद्रित केले आहे। पाकिस्तानातील कराची शहरात राहणारे 190 हिंदू भारतात येण्यासाठी निघाले होते, मात्र त्यांना पाकिस्तानी सैनिकांनी सीमेवर अडवले। अर्थात का जात आहे याचे समाधानकारक उत्तर ते हिंदू देऊ न शकल्याने त्यांना माघारी पाठवण्यात आले असा दावा पाकिस्तान सरकारने केला आहे। मात्र हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून हे लोक भारतात यायला निघाले होते असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे। प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या अर्थात PIB विभागाने आतापर्यंत फेक बातम्यांच्या 1100 अधिक प्रकरणांचा पर्दाफाश केल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी मंगळवारी लोकसभेत लेखी उत्तरात दिली। देशात महाराष्ट्राने तामिळनाडू या राज्यांनी सर्वाधिक सायबर क्राईम पोलीस स्टेशन सुरू केले आहे। सध्या देशामध्ये 262 CCPS आहेत, त्यापैकी महाराष्ट्र तामिळनाडूमध्ये अशा प्रकारची प्रत्येकी 46 पोलीस स्टेशन आहेत। या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये 31 तर चौथ्या स्थानावरील गुजरातमध्ये 21 CCPS आहेत। केरळमधील ट्रान्सजेंडर दाम्पत्यातील जहादने बाळाला जन्म दिला आहे। ट्रान्सजेंडर दाम्पत्याला आपत्ती प्राप्त होण्याची देशात ही पहिलीच घटना आहे। मात्र या दाम्पत्याला मुलगा झाला की मुलगी याची माहिती देण्यास जहादचा जीवनसाथी जिया पावले नकार दिला आहे। कोझिकडे येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जहादच्या पोटी या बाळाचा बुधवारी सकाळी 9:30 जन्म झाला। राज्यस्तरीय 17वे कामगार साहित्य संमेलन 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी मिरज जिल्हा सांगली येथे भरणार असून ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर तारा भावळकर संमेलनाचे अध्यक्ष असतील। कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली। महाशिवरात्रीच्या पर्व कालानिमित्त 18 फेब्रुवारी रोजी त्र्यंबकेश्वर येथील 11 आखाड्याचे तीर्थराज भुसावर्तात पर्व स्नान होणार आहे। याबाबतचा निर्णय बुधवारी श्री पंचायत तिरंजन आखाडा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला। सीमा सुरक्षा दलाने बुधवारी पंजाब मधील आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने रेड ड्रोन पाडले। प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय सीमावर अडून पाकिस्तानच्या हद्दीत पडले। पंजाबच्या अमृतसर सेक्टरमधील बाबा पीर सीमा चौकीजवळ 7 ते 8 फेब्रुवारीच्या मध्यरात्री ही घटना घडली। आयटक संलग्न महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचा रविवारी महाअधिवेशन होणार आहे। 10-11 रोजी नाशिकमध्ये होत असलेल्या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोर शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली।